मी असावी राजेंद्र कुलते विठामाता विद्यालयाची विद्यार्थी। आज मी एक पात्री नाटक सादर करीत आहे, मुलगी वाचवा मुलगी शिकवा। आई आई मला जगायचंय ग, मला जगायचंय, मला मारू नकोस, मला जगायचंय, मला हे सुंदर जग माझ्या डोळ्यांनी पाहायचंय ग, मला जगायचंय। आई आई ओळखलंस का मला, मी तुझी मुलगी। कालच मी बाबांचं आणि तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं, विशेषत आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून। बोल ना आई, तुझी तरी इच्छा आहे ना मी जन्माला यावं म्हणून। बाबा बाबा तुम्ही तरी बोला, तुम्हाला तर लेक भाजी पाहायला आवडतं ना, मग मी सुद्धा तुमची लाडकी आहे ना। बाबांची तर मुलं असतातच लाडकी। बाबा बोला ना, मग तुम्ही का राहिला का नेलं दवाखान्यात, मी किती घाबरले होते, तुम्हाला सुद्धा मी नकोशी झाली का। आजी आजी अगं तू तरी बोल, तू तर एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना गं, मग तुला मी नकोशी का झाली। आजी आजी अगं तू माझं स्वागत नाही करणार तर कोण करणार, तू का गं दिलंस ते औषध आईला, बोल ना आजी बोल ना। आई आई अगं तू तर म्हणतेस की मुली मोठ्या होऊन खूप शिकतात, स्वतःच्या पायावरती उभं राहतात, मला सुद्धा खूप मोठं व्हायचं आहे, खूप शिकायचं आहे, मला जन्माला घाल ना गं। आई मला जन्माला घालून तर बघ एकदा, तुझे रूप तू माझ्या पाशी गण एकदा। आई आई स्त्रिया खूप शिकतात मोठ्या होतात, मी सुद्धा तशी होऊ दाखवेन, तुम्हाला सगळ्यांना माझ्या हुंड्याची काळजी असेल तर ती तुम्ही करू नका, मी तुम्हाला तेवढी सक्षम होऊ दाखवेन। आज मी हे बोलली आहे, उद्या कित्येक स्त्रिया हेच बोलतील। ते क्षेत्रात स्त्रिया प्रगतीपथावर आहेत, पुरुषांच्या तुलनेत त्याही प्रगती करत आहेत, पण अजूनही कित्येक ठिकाणी स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जात नाही, पुरुषांच्या तुलनेत त्यांना कमी समजलं जातं, आणि आपल्याला हे चित्र बदलायला हवं, स्त्रियांनी हे लक्षात घ्यायला हवं। कोमल हे कमजोर नाही तू, शक्ती का नाम नारी है, कोमल हे कमजोर नाही तू, शक्ती का नाम नारी है, जब को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, मौत भी तुझसे हारी है। आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलं जातं, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। याचा अर्थ असा होतो की जेथे नारीचा म्हणजे स्त्रीचा आदर सन्मान केला जातो तेथे परमेश्वराचा वास असतो। पण खरंच असं आहे का, आपल्या देशात स्त्रीला सन्मान दिला जातो का? आज हेच तर आपल्याला बदलायचं आहे, मगच तर आपला भारत देश प्रगती पथावरती जाईल। आज जर मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते, आणि तरच आपल्या देशाचा विकास होऊ शकतो। आज स्त्रीला तिचे मत मांडण्याची संधी दिली जात नाही, तसं न होता तिलाही तिचे विचार मांडण्याची संधी द्यायला हवी। म्हणूनच तर मी म्हणते, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा। धन्यवाद।